काशीनाथ ठाकूर साहेब विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दुतुम त्यांचा देखील आपण सन्मान करूया. बोली तेसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि साहेब आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेमध्ये दिला त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढील सन्मान अमृत गोपीचंद ठाकूर साहेब माजी सरपंच त्यांचा आपण सन्मान करतोय. अमृत गोपीचंद ठाकूर साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. तमाम मान्यवरांची मानदी आली आणि त्या मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन थँक्यू सो मच. पुढील सन्मान अमृत गोपीचंद ठाकूर साहेब माजी सरपंच त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. अतिथी देव भव या परंपरेनुसार येणार आज प्रत्येक पाहुणा देवासमान आणि त्या पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय. पुढील सन्मान असेल या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेमनाथ ठाकूर साहेब, प्रेमनाथ ठाकूर साहेब ग्रामपंचायत सदस्य दुतुम यांचा आपण सन्मान करूया. बरीचशी ठाकूर मंडळी आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सर दोन्ही टीम बारावे खेळाडू पाठवा, एनईडी टीम बारावे खेळाडू पाठवा. प्रेमनाथ ठाकूर साहेबांचा सन्मान इथे करण्यात आला. त्यानंतर पुढील सन्मान असेल चंद्रकांत कमलाकर ठाकूर साहेब यांचा आपण सन्मान करूया. ते देखील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दुतुम यांचा आपण सन्मान करतोय. क्रिकेटची दादांना प्रचंड आवड आणि नेहमी क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला देखील राहिलाय, परंतु राजकीय पटलावरती जसे उतरले तसेच राजकीय पटलावरती देखील उत्तम कार्य त्यांनी साधले आणि त्यांचा सन्मान करतोय. पुढील सन्मान असेल दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय राजन शेठ साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. चंद्रकांत ठाकूर साहेबांचा सन्मान सुरू आहे आणि तदनंतर पुढील सन्मान आहे राजन शेठ ठाकूर साहेब, त्यांना देखील विनंती केली जाईल की आपण आपल्या सन्मानाचा इथून स्वीकार करा. बरीचशी मंडळी आज स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. दुतुमची स्पर्धा म्हटली की नेहमी मंच फार मोठ्या संख्येने भरलेला असतो. पुढील सन्मान राजन शेठ ठाकूर साहेबांचा इथून केला जाईल. चला आदरणीय सन्माननीय राजन शेठ ठाकूर साहेब आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. हे प्रेम आहे भैरवनाथ टेनिस क्रिकेट क्लबचं आणि त्या प्रेमा खातीर तुम्ही देखील आलात आणि तुमच्या येण्यानं आणखीन या स्पर्धेची शोभा वाढली गेली, त्याबद्दल हा छोटासा सन्मान. उबदार शाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण तुमच्या मनामध्ये तुमच्या घरामध्ये नेहमी राहावी म्हणून हा सन्मान चिन्ह. पुढील सन्मान कुंदन हरिश्चंद्र पाटील शाखा प्रमुख शिवसेना, कुंदन हरिश्चंद्र पाटील साहेब शाखा प्रमुख शिवसेना. बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं या युक्तीनं नेहमी शिवसेना पक्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या पक्षाचे शाखा प्रमुख कुंदन हरिश्चंद्र पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय. धन्यवाद साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि शिवसेना प्रमुख सचिन, पुढील सन्मान आपण करतोय. सचिन अरुण ठाकूर माजी उपसरपंच यांचा आपण सन्मान करूया. सचिन अरुण ठाकूर साहेबांचा देखील सन्मान इथे केला जाईल. चला पुढील सन्मान आहे राजन एकनाथ कडू साहेब उरण तालुका आग्री युवा सेना प्रमुख, त्यांना देखील विनंती असेल. पुढील सन्मान इथून केला जाईल. राजन एकनाथ कडू साहेब हे देखील मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान. पुढील सन्मान असेल रोशन राम ठाकूर युवा नेता, यांना देखील विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. रोशन राम ठाकूर साहेब युवा नेता, दोन मिनिट सामना थांबवायचा. चला सामना चालू राहू द्या. आमच्या मान्यवरांवरती कॅमेरा आहे. तदनंतर स्वागत झाल्यानंतर मॅच कडे आम्ही वळू. रोशन राम ठाकूर साहेब युवा नेता यांचा सन्मान झालाय. प्रल्हाद नामदेव ठाकूर यांना देखील विनंती असेल. प्रल्हाद नामदेव ठाकूर साहेब आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. पुढील सन्मान परमानंद नारायण पाटील यांना देखील विनंती असेल. परमानंद नारायण पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जेवढी गुलाबाची फुलं टवटवीत आहेत ना, तेवढाच टवटवीतपणा तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी राहावा यासाठी शुभेच्छा तुम्हाला मी इथून देतोय आणि आपण आलात त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. परमानंद नारायण पाटील साहेब यांना विनंती असेल. तदनंतर सुजित सुरेश ठाकूर साहेब युवा युगा लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर सुजित सुरेश ठाकूर साहेबांना देखील विनंती असेल. आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. सुजित सुरेश ठाकूर साहेबांचा सन्मान तदनंतर केला जाईल.
वामन शेठ पुषा ठाकूर, वामन पुषा ठाकूर साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आपला सन्मान इथे स्वीकारायचा. पुढील सन्मान असेल शरद नामदेव ठाकूर साहेब यांचा, देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. यथोचित मान सन्मान तुम्ही अगदी स्क्रीनवरती मान्यवरांना पाहताय. फार मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये मान्यवरांची मानधी आली आणि त्या मान्यवरांचा सन्मान सुरू आहे. पुढील सन्मान असेल काशीनाथ पाटील साहेब, हे देखील मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. आदरणीय सन्माननीय काशीनाथ जी पाटील. पुढील सन्मान आहे किशोर वसंत पाटील साहेब यांचा, देखील सन्मान इथे केला जाईल. या किशोर वसंत पाटील साहेब आपणास देखील मी विनंती करतोय. थोडीशी प्रेक्षकांची जे लाईव्ह स्पर्धा पाहतात त्यांची दिलगिरी व्यक्त करू, कारण फार मोठ्या संख्येनं मान्यवरांची गर्दी सुरू आहे आणि मान्यवरांचं प्रथमतः स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि तदनंतर आपण मॅच कडे वळणार आहोत. नंदकुमार तुकाराम ठाकूर साहेब यांना देखील विनंती आहे. आदरणीय सन्माननीय नंदकुमार तुकाराम ठाकूर साहेब यांना देखील विनंती राहील की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. नंदकुमार तुकाराम ठाकूर साहेब आणि तदनंतर प्रल्हाद नामदेव ठाकूर साहेब यांना देखील विनंती आहे. प्रल्हाद नामदेव ठाकूर साहेब यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, ते देखील उपस्थित राहिलेत. किशोर वसंत पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, त्यांचा आदर तिथे सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. धन्यवाद साहेब आपण देखील आलात आणि या स्पर्धेला अगदी चार चांद लावण्याचं काम केलं त्याबद्दल हा आपला सन्मान. पुढील सन्मान अमित ठाकूर साहेब हे देखील मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करूया. आदरणीय सन्माननीय अमित ठाकूर, अमित अमर ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं. पुढील सन्मान असेल वैभव कमलाकर ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. वैभव कमलाकर ठाकूर साहेब आपण देखील या, आपला देखील आदर तिथे सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाणार आहे. सर्व मान्यवर आज वेलात वेल काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. तदनंतर चंद्रजित बळीराम ठाकूर यांचा देखील सन्मान असेल. चंद्रजित बळीराम ठाकूर हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. वैभव कमलाकर ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान. अमित अमृत ठाकूर साहेबांचा सन्मान तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. धन्यवाद दादा आपण देखील आलात, त्याबद्दल आपला देखील सन्मान. चंद्रजित बळीराम ठाकूर साहेब यांना विनंती असेल आणि वैभव कमलाकर ठाकूर यांचा सन्मान तुम्ही मंचावरती पाहताय. वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन केला गेलाय. पुढील सन्मान असेल चंद्रजित बळीराम ठाकूर त्यांचा सन्मान इथून केला जातोय आणि त्याच्यानंतर सन्मान राहील रामनाथ नागू ठाकूर साहेब यांना देखील विनंती आहे. रामनाथ नागू ठाकूर साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाणार आहे. मान्यवरांचा सन्मान इथे केला जातोय, धन्यवाद. तदनंतर पुढील सन्मान शिवदास विठ्ठल पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. शिवदास विठ्ठल पाटील साहेब यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. तुम्ही देखील आलात आणि तुमचा देखील सन्मान, धन्यवाद. तदनंतर पुढील सन्मान शिवदास विठ्ठल पाटील साहेब यांचा आपण सन्मान करतोय. अगदी मुख्य मंचावरती पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान केला गेलाय. पुढील सन्मान इथून केला जाणार आहे. अरविंद ठाकूर साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती या. कॅमेरामॅन आता आपण मॅच कडे वळूया जिथे पाहुण्यांचा सन्मान करण्यात आलाय. भैरवनाथ टेनिस क्रिकेट बॉलची दर्जेदार स्पर्धा, अगदी दमदार आयोजन आणि तेवढंच चांगलं नियोजन
सुपर टेनिस क्रिकेट आपली सुपर क्वालिटी घेऊन या स्पर्धेला कव्हर करते. आमच्या सोबत आज विपुलजी पाटील सर जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक एक प्रतीक इलेव्हन सुरुंगपाड्यानं टॉस जिंकला, प्रथमतः फिल्डिंग डिसाइड केली. एनएडी ला बॅटिंग करताना तुम्ही पाहताय ओ फिरून खेळलाय, फाईन लेगच्या रिझन मध्ये फटका चांगला आहे, बॉल चाललाय, वन बाउन्स ओव्हर द रो, चार धावा. संपले आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावरती धावा आहेत 18 धावा, ज्यामध्ये दोन खेळाडू बाद देखील झालेत, 2-18 अशी सुरुवात टीम एनएडी टीमची. चांगला संघ आहे उरण परिसरातील. आणि दुसरीकडे पाहायला गेला तर ज्या टीमचा एक वेगळा बोलबाला पाहायला मिळाला आहे, मागील 2 वर्ष पाहायला गेले तर या टीमची एक वेगळी चर्चा संपूर्ण उरण तालुक्यामध्ये सुरू आहे, असं प्रतीक इलेव्हन सुरुंगपाडा हा संघ इन ऍक्शन मध्ये. आणि त्यांच्या विरोधात आज एनएडी, एनएडीचा जर मराठीमध्ये उच्चार करायला गेला तर नाद. आणि हा संघ नेहमी दर्जेदार खेळ करत असतो. आज त्यांच्या समोर प्रतीक इलेव्हन सुरुंगपाड्याचं आव्हान आहे. 2 षटकांमध्ये 18 आल्यात. षटक क्रमांक 3 अलंकार तांडेल वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय, सांघिक तिसरं. लेफ्ट हँडेड बॉलर, चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा त्याच दिशेनं ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. बॉल पुन्हा एकदा चाललाय सीमारेषा पलीकडं, धावा मिळतील 4. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे ज्यांची कीर्ती वाढत गेली आणि साऱ्या विश्वात जो वंदनीय झाला, त्या राजा शिवछत्रपतींचं सुंदरस संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. धाव फळक्यावरती धावा आहेत 22 आणि 2 खेळाडू बाद झालेत. इथून चांगली सुरुवात, मागील 2 बॉलमध्ये 8 आल्यात. शेवटच्या बॉलवरती चौकार, अलंकारचं पहिल्या बॉलवरती स्वागत. यावेळी आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑफला, डिस्टन्स थोडस कमी पडलंय आणि तदनंतर कॅच देखील ड्रॉप झालाय. धावा मिळतील इथून 2, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, 24 धावा धाव फळक्यावरती. एनएडी टीम स्पेशल बॉलिंग साठी ओळखली जाते. या टीमचा विचार केला तर सोहेल थार पवार हा गोलंदाज तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी आम्हाला स्पॉन्सर देखील लाभले, त्यांची नावं आम्ही नंतर थोड्या वेळांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू. फटका फसलाय, जेलची संधी आहे, थोडासा दूर बॉल पडलाय. तदनंतर 2 धावा पुन्हा एकदा. आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आणि प्रकाश काशीनाथ ठाकूर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून आणि बेस्ट बॅट्समन बॉलर आणि फिल्डर आणि या सिरीज या संपूर्ण ट्रॉफ्या आम्हाला प्रकाश काशीनाथ ठाकूर साहेबांकडून पुरस्कृत करण्यात आल्या आहेत, जे ग्रामपंचायत दुतुमचे विद्यमान सदस्य आहेत. आणि मॅन ऑफ द मॅचच्या संपूर्ण ट्रॉफ्या कैलासवासी कमलाकर जानू ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुमारी अपूर्वा चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या संपूर्ण ट्रॉफ्या देण्यात आल्या, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. आणि मॅन ऑफ द सिरीजची जी तुम्ही सायकल पाहताय ती देखील आम्हाला मान्यवरांकडून पुरस्कृत करण्यात आले. रोशन अमित प्रभाकर ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर रोशन राम ठाकूर साहेबांकडून आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची सायकल पुरस्कृत करण्यात आले. फार मोठं योगदान आहे मान्यवरांचं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला एक रन 3 ओव्हर नंतर पाण्याची व्यवस्था, 12 खेळाडू आपण अलर्ट राहा. 3 षटकानंतर पाण्याची व्यवस्था केली जाईल. गोलंदाज अलंकार लॉफ करण्याचा प्रयत्न, इथून फटका फसला, बॅटची एज, खेळाडू बाद. तीन षटकांचा खेळ संपला गेला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3-30 अशी धावसंख्या आपण एनएडी टीमची पाहताय. प्रति ओव्हरचा विचार केला तर रन रेट आहे 10.00, ज्यामध्ये 3 खेळाडू बाद देखील झालेत. हॅलो,
अरविंद ठाकूर साहेबांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर. माननीय श्री माननीय अरविंद दादा ठाकूर आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तमाम मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय आणि बरीचशी मंडळी आज या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचा देखील आपण मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करूया. एक दमदार स्पर्धा भैरवनाथ क्रिकेट क्लब दुतुम आयोजित उरण तालुक्यातील एक लोकप्रिय स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खेळाडू नेहमी खेळण्यासाठी उत्सुक असतात. या स्पर्धेची एक वेगळी बोलबाला विपुल पाटील सर नेहमी राहते. या स्पर्धेमध्ये ट्रॉफ्या तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य ट्रॉफ्या. कमलाकरजी पाटील यांचं आगमन झालंय. शिवसेनेचे नेते त्यांचं उपतालुका प्रमुख कमलाकरजी पाटील यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत केलं जातं. आयोजकाला विनंती आपल्या शुभ असते त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. टू कॉमेंट्री बॉक्स. सर्व मान्यवरांचं स्वागत. चला नवीन खेळाडू आलेत मैदानाच्या आतमध्ये. योगेश येत आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 आशिष हा गोलंदाज बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालाय. काल देखील सुरुंगपाड्या टीमनं टाकीगावच्या मैदानामध्ये चॅम्पियनची ट्रॉफी जिंकली. कम्मालीचा संघ आणि नेहमी या टीमचा एक वेगळा क्रिकेट आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. मग सचिन तांडेल असतील, आशिष असतील, अतिश असतील. पहिला बॉल चेंज ऑफ पेस, बॅटची एज अगदी खराब, क्रिकेट कंट्रोल मध्ये नव्हते बॅट्समन आणि धक्का बसलाय. चौथा 30 वरती 4 खेळाडू बाद. अगदी खराब सुरुवात म्हणूया आपण एनएडी टीम, कारण या खेळपट्टीवरती तुम्हाला जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतात. चला पुढील सन्मान आपण करूया. बालाराम अनंत ठाकूर साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण सन्मान करूया. एक दमदार नागरिक आणि नेहमी सामाजिक कार्याची दादांना प्रचंड ओढ. बालाराम अनंत ठाकूर साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. चंद्रकांत ठाकूर साहेबांना विनंती असेल. चंद्रकांत ठाकूर साहेब चला आपल्या शुभ असते आपण बालाराम अनंत ठाकूर साहेबांचा आदर तिथे सन्मान करा. अनेक मान्यवर मंचाकडे येताना पाहायला मिळतात. आणखीन एक फटका फसलाय, मिस टायमिंग, परंतु सेफ लँडिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, तोपर्यंत वेळ होता 2 धावा घेण्याचा. चांगली रनिंग बिटवीन विकेट्स. 2 धाव्यांना धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 32, ज्यामध्ये 4 खेळाडू बाद झालेत. थोडीशी नाजूक अवस्था एनएडी टीमची, कारण बलाढ्य सुरुंगपाड्या टीमच्या विरोधात तुम्ही खेळताय. त्यांच्याकडे बॅटिंग लाईन फार स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला धावा काढाव्या लागतील. आणखीन एक स्लोअर पद्धतीचा बॉल, बॅट्समनला अगदी दुहेरी भ्रमात ठेवलं की बॉल फास्ट येईल की स्लो येईल या भ्रमात राहिले बॅट्समन. आणि तदनंतरचा आणखीन एक डॉट बॉल, शेवटच्या मुवमेंटला डॉट बॉल खेळाल तर प्रेशर वाढेल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उभा आहे पॉइंट मध्ये आणि तदनंतर थोडेसे फ्लंबल झाले आणि धावा मिळत आहे 2 धाव्याने धाव फलकावरती धावा 34. चला पुढील आम्ही विनंती करतोय संदेश अनिल ठाकूर साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये या. संदेश दादांना विनंती असेल, कारण अनेक सारे मान्यवर येतील आणि त्यामध्ये संदेश साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांना देखील विनंती आहे. पुढील सन्मान आपण करतोय. कमलाकर पाटील साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना त्यांचा आपण सन्मान करतोय. नवीन शिवाचे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा आदर तिथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद साहेब आपण देखील आलात आणि आपण आल्याने या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली, त्याबद्दल आपला देखील सन्मान करतोय आम्ही. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचं आगमन आणि त्यांचा सन्मान. अगदी मॅच देखील सुरू आहे, परंतु पाहुण्यांचा अगोदर सन्मान करणं हे फार गरजेचं होतं. सुरुवातीला धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये अलंकार तांडेलना 8 दिला, तिथे एक खेळाडू त्यानं बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये आला अतिश मते, त्यानं 10 दिल्या, एक खेळाडू बाद केला. तिसऱ्या षटकामध्ये आला गोलंदाज पुन्हा एकदा अलंकार, त्यानं धावा दिल्या 12. आणि 3 षटकांमध्ये 30 होत्या. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा आल्यात, म्हणजे 34 धावा धाव फळकावरती. अशिषचा पुढचा बॉल, आणखीन एक फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी आहे, खेळाडू होतील इथून जेल बाद.
पुढील सन्मान आपण करतोय संदीप रामनाथ ठाकूर साहेब हे देखील मंचावरती उपस्थित झालेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण करूया. संदीप रामनाथ ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. विक्रम दशरथ ठाकूर यांना देखील विनंती असेल. विक्रम दशरथ ठाकूर या मान्यवरांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये जॉईंट व्हा. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. चार षटकांचा खेळ संपलाय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा अवघ्या 34 धावा आणि त्यामध्ये खेळाडू बाद झालेत 6. ही अगदी खराब स्थिती. गोलंदाजाचा चांगला परफॉर्मन्स, गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक 11 सुरुंगपाडा. आज 8 संघ खेळतील आणि त्यामधील पहिली मॅच. सुरुवातीचे सामने 5 षटकांचे राहतील. जरूर थोडासा उशीर झालाय परंतु सकाळचे 11:50 झाल्यानंतर आज पहिल्या स्पर्धेला आपण पाहताय. अनेक प्रेक्षक देखील सुपर टेनिस क्रिकेटवरती आता जॉईंट झालेत. त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगू की ही पहिली मॅच आहे पहिल्या दिवसातील. भैरवनाथ टेनिस क्रिकेटचं दर्जेदार आयोजन पाहताय तुम्ही. बिग ट्रॉफी, ही चमचमती ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न घेऊन आज 2 दिवसामध्ये 16 संघ उतरतील आणि कुठला संघ आज मेगा फायनलमध्ये दाखल होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये शेवटच्या षटकासाठी सचिन तांडेल हा गोलंदाज टीमचा एक अष्टपैलू खेळाडू. पहिला बॉल फुल टॉस आहे. LBW ची अपील आणि 3 स्टंपच्या मधोमध बॅट्समन सापडलेत. सचिननं पटकावले पहिल्याच बॉल वरती विकेट. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये. कुणीही खेळपट्टीवरती थांबायला तयार नाहीये. ज्या पद्धतीनं गोलंदाजांचा दबदबा राहिलाय अगदी गोलंदाजी हाय क्वालिटीची सुरू आहे मैदानामध्ये आपण पाहू शकताय. सचिननं देखील आल्या पहिल्याच बॉलवरती विकेट पटकावली. एक अनुभवी खेळाडू आणि सातत्यानं सुरुंगपाडा टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूची चर्चा का केली जाते याचं उदाहरण देत असताना पुढील मॅच निशांत 11 दादरपाडा आणि महेशेश्वर दुतुम या दोन संघांमध्ये पुढचा सामना आहे. टॉस साठी आपण जॉईंट व्हा. प्रितेश यानं जर षटकार किंवा चौकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओ लेट कट केले अगदी हलके. त्यानं सावध पवित्र आखलाय. रन्स मिळते फक्त 135 रन्स 35 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक तुम्ही शेवटचं पाहताय. धावा झाल्या नाहीयेत. कमीत कमी 50 धावा अपेक्षित असतात. जेव्हा तुम्ही या 5 ओव्हरची मॅच खेळताना विपुलजी प्रेक्षक देखील हेच सांगत असतात प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी मग 10 यायलाच हव्यात. त्या 10 धावा तुम्ही कमीत कमी यायला गरजेच्या होत्या परंतु धाव फळकावरती धावा फक्त 35. प्रितुषला आपण पाहताय आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु मैदानाच्या आतमध्ये धावांची गरज. लॉफ केलाय बॉल लावून साईडला. लॉंगॉनच्या रिझन मध्ये बॉलला दाडले. क्षेत्ररक्षक उभा आहे. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. दुसऱ्या धाबेचा कॉल जरूर राहिला परंतु एका धाबावरती समाधान मानतील. सिंगलनं तेवढा फरक पडणार नाही या सुरुंगपाडा टीमला. बाउंड्री लाईनचा विचार केला विपुलजी तर जबरजबल 52-55 डिस्टन्स हे षटकार आहेत आणि या खेळपट्टीवरती षटकार चौकार आपण सातत्यानं पाहत आलोय. आणि याच दरम्यान मी विनंती करतोय सागर नरेश ठाकूर साहेबांना आपण देखील आमच्या मुख्य कक्षामध्ये उपस्थित व्हा. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सचिन तांडेल वेगवान गोलंदाज, नियंत्रित गोलंदाजी कौशल्य दाखवलंय. ओ आता मात्र बाउन्सर थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला. बॉल टेकअप चांगला झाला आणि तदनंतर पंच वॉर्न करत असताना की आता मात्र तुम्ही बाउन्सर फेकू शकत नाहीये. इथून चांगली गोलंदाजी सचिन तांडेलची. आतापर्यंत 2 चेंडूंचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. धाव फळकावरती धावा आहेत अवघ्या 36. गोलंदाज तयार सचिन तांडेलचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट्स न. पुन्हा एकदा लेट कट. अगदी हलक्या हाताने खेळलेत बॅट्समन. गॅप मिळाले. 2 धावेचा प्रयत्न आणि इथून पाहता पाहता 2 कम्प्लीट झाल्यात. का तिसऱ्या धावेसाठी येतील का फलंदाज यास इंटरेस्टिंग नाहीये. 2 धावेनं 38 रन्स. कमलाकर बबन पाटील साहेब उरण तालुका प्रमुख यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्याबद्दल त्यांचा देखील मनापासून आभार. पीजी शेठ ठाकूर साहेब उद्योगपती यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्याचं देखील मनापासून आभार. शेवटचा बॉल या इनिंग मधील लास्ट बॉल
फिरून खेळण्याचा प्रयत्न. चला प्रतीक्षा आणखीन करूया. व्हाइट बॉलचा इशारा आलाय. शेवटचा बॉल अद्याप फेकावा लागेल सचिन तांडेलला. एक एक्स्ट्रा रन. दोन्ही खेळाडूंना एकाच वेळी स्ट्राईक सोडावी लागेल. ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू. यावेळी यॉर्कर बॉल. विकेट किपर थोडेसे प्लंबल झाले. त्यानंतर मागच्या दिशेला चांगली फिल्डिंग. बॅट कटच्या सायनं एक सिंगल. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि जिथे बॅटिंग करत असताना एनएडी टीमची धाव संख्या 40 धाव आणि 41 धाव संख्येचं आव्हान येणाऱ्या 30 बॉल मध्ये प्रतीक 11 सुरुंगपाड्या टीमला पूर्ण करावं लागेल. चला तत्पूर्वी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली या स्पर्धेसाठी त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ज्ञानेश्वर आत्मराम पाटील साहेब यांच्याकडून 501 रुपया. रामनाथ नागू ठाकूर 1001 रुपया. काशीनाथ विष्णू पाटील 501 रुपये. पीजी शेठ ठाकूर साहेबांकडून तब्बल 10,000 रुपये. शरद नामदेव ठाकूर 1500 रुपये. वामन पोषा ठाकूर 701 रुपया. चंद्रजित बलिराम ठाकूर साहेब 1001 रुपये. अमृत गोपीचंद ठाकूर माजी सरपंच यांच्याकडून 2100 रुपये. अरविंद सदाशिव ठाकूर 1001 रुपया. शिवदास विठ्ठल पाटील 501 रुपया. प्रल्हाद नामदेव ठाकूर 1001. परमानंद नारायण पाटील 1001. स्मिता नंदकुमार ठाकूर सदस्य यांच्याकडून 2001 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. बालाराम अनंत ठाकूर 1001 रुपया. दिगंबर कृष्णा ठाकूर 1001 रुपया. किशोर वसंत पाटील 550 रुपये. अमित अरुण ठाकूर साहेब अमित अमृत ठाकूर साहेब यांच्याकडून 2100 रुपये. संदीप रामनाथ ठाकूर साहेब 551 रुपये. सदाशिव विष्णू ठाकूर 1001 रुपया. विक्रम दशरथ ठाकूर 501 रुपया. अनिता सुजित ठाकूर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 3001 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. जे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. कमलाकर बबन ठाकूर कमलाकर बबन पाटील उरण तालुका प्रमुख यांच्याकडून रोख रक्कम तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि विवेक तुळशीराम ठाकूर यांच्याकडून 501 रुपया. प्रल्हाद चंद्रकांत ठाकूर यांच्याकडून देखील 501 रुपयाचं आर्थिक धनादेश आलंय. सर्व मंडळींचं मनापासून आभार. आणि या मॅचला जिंकण्यासाठी 41 आव्हान आहे. 41 धावा इथून काढल्या जातील का कि या धावांना रोखलं जाईल. ऐकूया उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष. मराठीचा एक गोड आवाज. नेहमी दुतुमगावमध्ये स्पर्धा असली की हा आवाज नेहमी चर्चेत राहतो. आमचे विपुलजी पाटील सर यांच्या आवाजातून आपण दुसऱ्या टर्नला सुरुवात करू. धन्यवाद. हॅलो. बाणेश्री सागर नरेश ठाकूर व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपल्याला यथोचित मानसन्मान केला जाईल. आयोजकांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन आपण स्टेजकडे फोकस करा. सागर नरेश ठाकूर यांचा यथोचित मानसन्मान केला जात आहे. या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. भैरवनाथ चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे. हॅलो. हॅलो हॅलो. भैरवनाथ क्रिकेट क्लब दुतुम आयोजित भैरवनाथ चषक 2024 आपण हा थरार पाहतोय. आणि आज या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिली मॅच आपल्या समोर. एका बाजूला प्रतीक 11 सुरुंगपाडा आणि त्यांच्या विरुद्ध एनएडी उरण हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. नाणेफेकेचा कॉल. प्रतीक 11 सुरुंगपाडा संघानं जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. एनएडी उरण संघाला बॅटिंग करत असताना धावा जमा केल्या. आता 40 धावा 5 षटकांमध्ये आणि 41 धावांचं टार्गेट सेट केलं प्रतीक 11 सुरुंगपाडा संघासमोर. दोन्ही उरण तालुक्याचे दिग्गज संघ आहेत. एका बाजूला आपण सोयल धारपावार या खेळाडूला पाहू शकताय जो एनएडी वरून बिलॉंग करतोय. अलीकडच्या कालावधीमध्ये गावदेवी गावठाण संघातून व्यावसायिक खेळताना आपण त्याला पाहिलंय.
कालच खरतर रात्री तो पुणे या जिल्ह्यामध्ये निगडी या तालुक्यामध्ये नमो चषकामध्ये खेळत असताना आपण पाहिला होता. अगदी रात्री खेळून पुन्हा एकदा तो आपल्या ग्रामीण टेनिस क्रीड मध्ये खेळताना तुमच्या या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण त्याला. उरण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा एका अद्विक स्फोट उरण या संघाचं प्रतिनिधित्व त्याने केलं होतं. कॅप्टन त्याला आपण पाहू शकला होता दादरपडा आणि त्यांच्या विरुद्ध महिषेश्वर दुतुम दोन्ही संघाचे कॅप्टन. या पहिलाच सोहेलचा चेंडू एक्स्ट्रा कबड्डी झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू अडवला गेला इथून दुसरी धाव प्रचंड वेगाने घेत असताना दोन्ही फलंदाज चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाज चांगला आपला वेग पाहायला मिळाला आणि इथून मात्र दोन धाबा कंप्लीट धाबांचा श्री गणेश झाला. दोन्ही दिग्गज संघात एकमेकाच्या विरुद्ध अनेक वेळा खेळलेत आणि आज निमित्त आहे ते म्हणजे भैरवनाथ चषक 2024 थरार. लोवर फुल टॉस या वेळचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं सरळ चेंडू निघून चाललाय. दुसऱ्या इनिंग मधला आलेला हा पहिला चौकार. वैभव तांडेलच्या बॅट मनला एक्स्ट्रा कबरेजनच्या दिशेनं चौकार. सहा धावा धावपट्टा लागले गेला 41 पाठलाग करायचा आणि सोहेलच्या विरुद्ध आक्रमण. हा ट्रॅकर चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला पाठवून दिला प्लॉटच्या पलीकडं. वैभवच्या बॅट मनलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. सोहेलच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय. मागील तीन चेंडूवर 10 धाबा खर्च केल्या सोहेलच्या विरुद्ध. अकूट टप्प्याचा चेंडू वायडीशम लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय चेंडू अडवण्याचा. स्टॉप केलं एक चांगला करतो तुम्हाला अफॉर्ड पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून. एक यशस्वी प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक इथून या चेंडूवर मिळत जातील त्या तीन धाबा. एक धाब वाचवण्याचं करतो मानसी दाडस क्षेत्ररक्षकाने केलं आणि एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या बिनबाद 13 धाबा. पिवनच्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक बॅट असताना पुरेपूर फायदा प्रतिक्रिया म्हणून सुरुंगपाडा संघाच्या बॅट्समनने घेतलाय. वैभवच्या बॅट मधून अगदी मैदानाच्या चौफेर फटके पाहायला मिळाले. मनमुराद आनंद त्यांना सकाळच्या सत्रामध्ये घेतलाय तो म्हणजे सोहेल धारपावरच्या गोलंदाजीचा. या बेलचा हा ताकदीचा फटका बॅट्समन आतिश मतीच्या बॅट मधून सरळ चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. ठोकला हा षटकार. पाच चेंडूवर तब्बल 19 धावा आल्यात. लवकर मॅच संपवण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत मध्ये दाखल झाले. आतिश मध्ये जशी स्ट्राईक मिळाली त्याने त्याचा क्लास दाखवला ताकदीचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवून दिला लॉंग ऑनच्या वरतून षटकाराकरता. हलक्या हाताने खेळण्याचा सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. इथून शेवटच्या चेंडू मिळायला जाईल. ही एकेरी धाव 20 धाबा धावपट्टा लागल्या गेल्यात. यापुढे होणारा सामना महिषेश्वर दुतुम संघाचे कॅप्टन आणि दादरपाडा संघाचे कॅप्टन आपण या लगेच नाणेफेकी केली जाईल. 40 धाबांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टावर धाबा लागल्या गेल्या त्या 20 धाबा. बॅच चालू असताना विनंती आहे आपल्याला प्रेक्षकांना किंवा दुतुम ग्रामस्थांना आपण मैदानाच्या आतमधून वाहनं घेऊन जाऊ नका. मॅच चालू असताना विनंती आहे आपणास. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा लागल्या गेल्या त्या 20 धावा. इथून आता येणारी आणखीन 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. या वेळचा ते सर्रार हा चेंडू हाताळत असताना बॅटची लिडिंग एज महत्वाची विकेट जी या पार्टनरशिपनं आता 10-20 केल्या होत्या आणि ती महत्वाची विकेट आतिश मते हा झालाय झेलबाद.
फोकस करा आडिया व्यासपीठावर मान्यश्री कमलाकरजी बबन पाटील उरण तालुका प्रमुख शिवसेना यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाते. यापुढे होणारा सामना दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मेशीसुबर दुतुम या दोन्ही संघामध्ये नाणेफेक केली जाते. उपस्थित मान्यवर कमलाकर बबनजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते आणि दुतुम संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागला. पुढे जातो पण मैदानाच्या आतमध्ये जिथं प्रहार केले जातात बॅट्समनच्या बॅट मधून आल्या आल्या आशिष मतीनं लगावला हा चौकार. धाव पटला धाबा लागले गेले ते 24-40 पाठलाग करायचा आहे. कुणालच्या पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट आतिश मतीनं मतीला त्यानं बाद केलं आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर हा चौकार आलाय. यावेळचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत अगदी साधा सोपा जेल. धावा अगोदरच कमी येत आणि या चुका आता मान्य करणार नाही एनईडी उरण संघाचे कॅप्टन. आणि इथून मात्र क्षेत्ररक्षकानं सोडला हा जेल. इथून एकीर धाव मिळा जाईल आणि एकीर धावेनिशी धाव पटला धावा लागले गेले त्या 25 धावा 25 रन्स. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 12-12 खेळाडू आपले ड्रेस कोड मध्ये हवेत अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल आयोजकांच्या वतीनं. प्रत्येक प्लेयरचा जर ड्रेस नसेल तर प्रत्येक प्लेयरला त्या संघाला 2-2 धावांची पेनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. ही महत्वाची सूचना आहे. ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. अलीकडच्या कालावधीमध्ये रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटने जी नियमावली आपल्यासाठी बनवल्या त्या नियमावलीचा आपण या स्पर्धेमध्ये पालन करत आहोत आणि त्या नियमांचं पालन प्रत्येक संघाला करावं लागेल. अखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. थोडस लेझी क्रिकेट अगोदरच धाबा कमी आहेत आणि ह्या चुका आता सोयलच्या हातातून घडल्यात. थोडा स्वतःवर नाराज असेल. पहिल्या षटकामध्ये 20 आल्यात आणि त्यामुळं आता मात्र जो दबाव पहिला टाकायचा होता जो प्रेशर क्रिएट करायचा होता सुरुंगपाडा संघावर तो प्रेशर क्रिएट करू शकला नाही सोयल. त्यामुळं या मॅच मध्ये आता हा एकतर्फी सामना जरूर पाहायला मिळेल. यावेळी हा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आज बऱ्याचशा चुका एनईडी उरण संघाने केल्यात. इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव पटला धावा लागल्या गेल्यात त्या 41 धावांचा पाठलाग करत असताना 1-27 28 धावा 28 रन्स. मनीश्री मेघनाथ काशीनाथ ठाकूर साहेबांना विनंती करतोय. मेघनाथ काशीनाथ ठाकूर साहेबांना आम्ही विनंती करतोय पण या व्यासपीठावर आपलं यथोचित स्वागत आहे या भैरवना चषकामध्ये. अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 18 चेंडू 13 धाबा एखादा मिडन षडक कदाचित या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी देऊ शकते एनईडी संघाच्या बाजूनं. आमच्या 12 मॅनच्या स्वरूपात आमच्या अक्षयजी कपाळ होत्या. सातत्यानं गत वर्षामध्ये सुद्धा उरण प्रीमियर लीग मध्ये त्यांचा खरं तर संघ आपण पाहिला होता. यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा त्यांनी खरं तर पुरस्कृत केला होता युपीएल मध्ये त्यांचा संघ. असे आमचे अक्षयजी सकपाळ त्यांच्या वतीनं या संघासाठी जर्सी देण्यात आल्या. 18-13 हलक्या तरी खेळण्याचा हा प्रयत्न वैभवला ठाऊक आहे. हा स्कोर फार मोठा नाही पण विकेट फार महत्वाची आहे. एका दुसरी विकेट जर मिळवली गोलंदाजांना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रेशर मध्ये सापडू शकते प्रत्येक 11 सुरुंगपाडा संघ. सुरुंगपाडा संघ म्हणल्यानंतर सातत्यानं प्रमोद तांडेल असेल सचिन तांडेल यांचा हा संघ. अनेक वर्ष या खेळाडूंना सुरुंगपाडा गावासाठी बरंच काही दिलाय आणि त्यांच्या गावातील हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक विकेट मिळते. इथून या मॅच मध्ये तर थोडीशी कलाटणी जरूर पाहायला मिळेल. फलंदाज आशिष मते होतील झेलबाद.
29 जाबा धावपट्ट्या लागल्या गेल्या 29 रन्स. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये अलंकार तांडेल, लेफ्ट हँडेड हा खेळाडू, हा डीटर यंदाच्या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीग उरण प्रीमियर लीग मध्ये या दोन्ही स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला राहिला आणि हा डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज निकेशनं महत्वाची विकेट बनवली या मॅच मध्ये. दाबा थोडेसे कमी जरूर आहेत पण अजून गोलंदाजी दारदार होते. गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा एनएडी उरण संघ, मग त्याच्यामध्ये सोयल असेल, कुणाल असेल, निकेश असेल, असे नामवंत गोलंदाज आहेत आणि या धावा मी डिफेन्स करू शकते अशा पद्धतीची त्या गोलंदाजी. पण अलंकारकडे ताकद आहे, प्रचंड खरं तर मोठमोठे फटके त्याच्या बॅट पण आम्ही अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहिलेत. 29 धावा धापटला लागल्या गेल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीपदेश क्षेत्ररक्षक करतोय प्रयत्न. वेल स्टॉप एनएडी संघाची करतो वॉल, इथून हा चेंडू अडवला, इथून एकेरी दाबीनिशी धावपटा धावा लागल्या गेल्यात. त्या 2 बाद 30 धावा, आणखीन गरज आहे ती म्हणजे 11 धावेंची. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या 11 धावा. बॅकफुटला जाऊन हा पंच केला एक्स्ट्रा कबड्डीच्या दिशेनं, प्रयत्न फार चांगले आहेत. क्षेत्ररक्षकाने हा चेंडू अडवलाय, कदाचित चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल असं वाटत होतं पण तिथं असले क्षेत्ररक्षक सुवेलदार पवार पुन्हा एकदा आपल्या खरं तर नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना चेंडू अडवला, इथून मिळाले अवघी एकच धाव. एकेरी दाबीनिशी धाबा आल्या त्या म्हणजे 31 धाबा. सुवेलच्या पहिल्या षटकामध्ये जर 20 धाबा आल्या नसतं तर या मॅच मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. यावेळचा हा मोठा फटका अलंकारच्या बॅट मधून चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क, ठोकला हा षटकार. साठी हव्यात त्या 4 धावा, 12 चेंडू 4 धावा. या बॅच मध्ये आता पूर्णपणे वर्चस्व गाजवलं प्रतिकेली पण सुरुंगपाडा संघानं. आज तुम्हाला खरं तर परिषद संघ खेळताना पाहायला मिळतील. मान्य श्री आशिष दशरथ ठाकूर साहेबांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आशिष दशरथ ठाकूर साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं यथोचित आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या गावातील या स्पर्धेमध्ये. गत वर्षामध्ये दुतुम प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी संघ दाखल केला होता आणि यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा याच मैदानामध्ये 20-21 ला दुतुम प्रीमियर लीग आपण पाहणार आहोत. हलक्या खेळण्याचा प्रयत्न तन्मयच्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलं. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धावा कमी आहेत त्यांना माहितीये की 4 धावा मी 12 चेंडूमध्ये सहजरित्या बनवून शकतोय. इथून येणारे आता 11 चेंडू 3 धाबांची गरज. हा एकतर्फी सामना पाहायला मिळाला कारण सुरुवातीला धाबा आल्या नाहीयेत. सोयल लवकर बाद झाला आणि सोयलच्या विरुद्ध 20 धाबा आल्या, त्यामुळं पूर्णपणे हा एकतर्फी सामना पाहायला मिळेल. आज तुम्हाला दिग्गज 8 संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. मोठा फटका हा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबेल आता पत्र संघाला पुढे नेलं जात आहे. येणारे 10 चेंडू आणि 2 धाबांची गरज. यापुढील मॅच आपण पाहणार आहोत महिषेश्वर दुतुमांडेच्या विरुद्ध निशांत 11 दादरपाडा, त्यानंतर मेघना शेट मात्री प्रतिष्ठान विठ्ठल जासी त्यांच्या विरुद्ध फाईट करेल कोपरुली 11 कोपरुली, आणि शेवटची मॅच जय मातादी दिगोडे त्यांच्या विरुद्ध सदानंद स्मृती गव्हाण. अशी तुम्हाला 8 आज दिग्गज बलाढ्य संघ खेळताना पाहायला मिळतील. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 39 धावा, आणखीन 2 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका मारून या मॅच मध्ये प्रतिक्रिया सुरुंगपाडा संघ जिंकण्याच्या सध्या दिशेनं हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. काय चांगली गोलंदाजी राहिली या मॅच मध्ये. जर संयम 50-55 धावा असताना तर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असं. काय गोलंदाजी आज केलंय एनएडी उरण संघाच्या गोलंदाजांना, प्रत्येक चेंडू अगदी गोलामध्ये टाकला. सोयलच्या षटकामध्ये जर 20 धावा आले नसत्या कदाचित
आपण शिस्तबद्ध क्रिकेट पाहत असतो आणि या दोन्ही संघ लाईन अप करून मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. एकमेकाला हस्तांदोलन करतील आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडतील. टॉस जिंकला महेशेश्वर दुतुम संघानं आपण लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपला जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण मैदानाचा ताबा घ्या आणि जाऊया आपण मॅन